या अभियानांतर्गत बारामती नगर परिषदेच्या वतीने शहरातल्या विविध ठिकाणी एक त्रास श्रमदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। माझी सर्व कार्यकर्त्यांना सर्व बारामतीकरांना आग्रहाची विनंती आहे, नुसतं फोटो काढण्यापुरतं नाही, खरोखरीच आपल्या मनालाही वाटलं पाहिजे की आपण एक तास स्वच्छतेच्या बाबतीमध्ये काम केलेले, अशी अतिशय आग्रहाची विनंती। हा कार्यक्रमास मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहून श्रमदानाच्या बद्दल जो तुम्ही एक आपलेपणा दाखवला, त्याच्यामध्ये बारामती शहरातील काही लोकप्रतिनिधी, उद्योजक, व्यावसायिक अधिकारी, कर्मचारी, माझे सफाई मित्र तर त्यांचं कामच आहे, ते नेहमीच तुमची माझी बारामती, तुमची माझे महाराष्ट्र शहर स्वच्छ ठेवण्याचं काम करत असतात, आणि ह्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो। एकंदरीतच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्तानं देशामध्ये स्वच्छता पंधरवडा राबवण्यात येतोय। आपण उद्या 2 ऑक्टोबरला गांधी जयंती उभ्या भारतामध्ये साजरी करणार आहोत, या पार्श्वभूमीवर आदल्या दिवशी म्हणजेच आज 1 ऑक्टोबरला देशभरामध्ये स्वच्छता श्रमदान कार्यक्रम होतोय। या निमित्तानं मी आपल्याला उद्याच्या गांधी जयंतीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देखील देतो। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता ही सेवा आहे या अभियानाच्या निमित्तानं 1 तारीख 1 तास उपक्रम राबवण्याचं आवाहन केलेलं होतं। कालच रात्री मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्ही एकत्र काही महत्वाची चर्चा करण्याच्या करता वर्षावर होतो, त्या मी त्यांना सांगितलं, मी ज्या बारामतीकरांनी मला संधी दिलेली आहे तिथं मी बारामतीमध्ये 1 तास या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे। मुख्यमंत्री स्वतः गिरगाव चौपाटीला सहभागी होणार आहेत आणि उपमुख्यमंत्री तिकडे जो किल्ला आहे आपल्या मुंबईमध्ये त्या किल्ल्यामध्ये ते त्या ठिकाणी स्वच्छतेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे। असं सांध्यापासून बांध्यापर्यंत सर्व ठिकाणी लोक त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत। देशभरात एकाच वेळी सर्वत्र राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाला नागरिकांनी पण उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत, त्यांनी तो दिलाही पाहिजे। बारामती शहरातला आज आपण ठिकठिकाणी श्रमदानातून स्वच्छता करण्यात येते, स्वच्छतेच्या बारामतीकरांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। जे काही घाण योग्य ठिकाणी टाकली, कचरा कुंडीमध्ये असेल, डस्टबिनमध्ये असेल, तर स्वच्छतेचा प्रश्न देखील येणार नाही, म्हणून ती पण सवय आपण सगळ्यांनी लावून घेतली पाहिजे। मी आता तुम्हाला स्वच्छतेची शपथ देतो, मी वाक्य म्हटलं की तुम्ही म्हणायचं, मी शपथ घेतो की स्वच्छतेच्या प्रति जागरूक राहील आणि त्यासाठी वेळ देईल, श्रमदान करून स्वच्छतेच्या या संकल्पना पूर्ण करीन। सार्वजनिक ठिकाणी मी स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही। मला हे मान्य आहे की जगामधील जे देश स्वच्छ आहेत त्यांचं कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः घाण करत नाही व घाण देखील करून देत नाही। मी शपथ घेतो की स्वच्छतेच्या प्रति जागरूक राहील आणि त्यासाठी वेळ देईल, श्रमदान करून स्वच्छतेच्या या संकल्पाला पूर्ण करीन। मला हे मान्य आहे की जगामधील जे देश स्वच्छ आहेत त्यांचं कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः घाण करत नाही व घाण करून देत नाही। सार्वजनिक ठिकाणी मी स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही। मला माहित आहे की स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे एक पाऊल
संपूर्ण भारत देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करी. धन्यवाद.